मी आव्हान हेच करणार की आता मी नवीन या ठिकाणी चार घेतलेले आहेत. आपण सर्व सल्लाबादप्रमाणे नेहमीप्रमाणे नवी मुंबई पोलिसांना आपण सहकार करा आणि आम्ही आपल्यासाठी आहोत. आणि जे शहरामध्ये जेवढ्या गुन्हा किंवा कायदा सुव्यवस्था किंवा कोरोना किंवा कुठलेही प्रसंग आहे ते दोघांनी मिळून जनतेने आणि पोलिसांनी मिळून आपल्याला ते चांगल्यारीत्या त्याचे हाताळायचे आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळवायचे आहे. तर मी आव्हान करणार आहे सर्व नवी मुंबईकरांना की आपण पोलिसांना मदत करा आणि चांगल्या आपण एक एकमेकांना सहकार्य करा आणि चांगल्या आपण एक इंटरॅक्शन प्रत्येक स्तरावर आपण ठेवू. आणि जर कोणाचे काही असं वाटत असेल की त्याचे तक्रारी लक्ष देत नाही तर ते आमचे जे डी सी पी आहेत किंवा ए सी पी आहेत किंवा सिनियर पी आय आहेत त्यांना तिकडे जाऊन ते भेटू शकतात. त्याचे जे विजिटिंग आवर्स वगैरे आहेत त्या ठिकाणी त्याची जे कंप्लेंट वगैरे आहे कुठलंही ते देऊ शकतात. आणि मला पण या ठिकाणी आमच्या जे विजिटिंग आवर राहणार आहेत पोलीस आयुक्तांची तर ते कोणीही भेटू शकतो. सध्या कोरोनामुळे थोडा आपल्याला जे पोलिसिंग जे कम्युनिटी पोलिसिंगचा जो भाग आहे तो थोडा कमी झालेला आहे कारण की ते कोरोनामुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि समाजामध्ये लक्ष देणे गरजेचे आहेत. ते थोडासा एक हमले अडचण आहे पण लोकांनी सहकार पूर्वी केलेला आहे ना. आपण नवी मुंबई शहरामध्ये एवढ्या चांगल्यारीत्याने सर्व हाताळलेले आहेत ते लोकांच्या सहकार्यामुळे पण हाताळलेले आहेत. तर पुढे सुद्धा जर लोकांनी सहकार्य केलं आणि केलंच पाहिजे ते आपल्यासाठी आम्ही आहोत आपले पोलीस आहेत देन विल ओव्हरकम एव्हरीथिंग क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर कोरोना कुठल्याही गोष्टी असेल त्याच्यावर आपल्याला यश मिळवता येईल. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.